नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमीला। तर आज आपण गणिताच्या बुद्धिमत्तेच्या त्याचबरोबर गणितामध्ये रेल्वेच्या संदर्भात प्रश्न, चक्रवाळ व्याज, सरळ व्याज, नफा तोटा या सर्व गोष्टी इथे डिस्कस करतोय। आपण याआधी लाईव्ह सेशन घेतलेला होता, लाईव्ह सेशनमध्ये काही गोष्टी राहून गेल्या त्या गोष्टी तो कनेक्ट करतोय। मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। जसा की प्रश्न तुम्ही पाहता, पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्नांचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेतोय। जसे की तुम्ही स्क्रीनवरती प्रश्न पाहा, त्यात एक रेल्वे 72 किलोमीटर वेगानं जात असल्यास तिचा मीटर सेकंदमध्ये वेग तुम्हाला काढायचा आहे। तिचा मीटर सेकंदमध्ये तुम्हाला काय काढायचं आहे? वेग। आता वेग काढत असता तर तुम्हाला थोड्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे। जर तुम्हाला वेग काढायचा असेल तर तुम्हाला 5/18 त्याला भागावं लागेल। आता 5/18 आहे काय याचं संक्षिप्त रूप, 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती होते? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होते, ठीक आहे। आणि 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे 3600 सेकंद होते। 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे 3600 सेकंद होते। सेम आपल्याला असंच करायचं आहे। जर तुम्हाला याचं संक्षिप्त रूप तुम्ही करायला गेला, 0 0 कटलं, 2 5 10 आणि 2 18 36 म्हणजे 5/18 संक्षिप्त रूप आलं। आता तुम्हाला काय करायचं आहे? मीटर सेकंदमध्ये करायचं आहे। आता तुम्हाला फक्त वेग दिलेला आहे आणि पहा, 72 किलोमीटर वेगाने जात असल्या तिचा मीटर सेकंदमध्ये तुम्हाला वेग काढायचा आहे। म्हणजे हा किलोमीटर वेगाचा वेग आहे, किलोमीटरचा वेग आहे, तुम्हाला पर सेकंदचा वेग काढायचा आहे। म्हणजे 5/18 घेसान, 18 1 18, 18 4 72 आणि 4 5 किती? तर 4 5 20 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल, ओके। यानंतर आपण प्रश्न पाहूया, सेम 108 किलोमीटर प्रति तास वेगानं जात असल्या तिचा मीटर सेकंदमध्ये वेग तुम्हाला काढायचा आहे। मीटर सेकंदमध्ये वेग, आता 108 किलोमीटर आहे, 108 किलोमीटर गुणाकारात काय करसाल? सरळ 5/18 करसाल, 18 1 18, 18 5 90, 18 सक किती रे? 18 सक 108, 6 गुणाकारात 5 करसाल तर 6 5 किती होते? 6 5 30 होते। 6 5 किती होते? 6 5 30 होते। बस 30 या प्रश्नाचं उत्तर आपलं असं राईट घेऊन जाईल। यानंतर आपल्याला प्रश्न म्हटलेला आहे रेल्वेच्या संदर्भात तिसरा प्रश्न, एक रेल्वे 40 किलोमीटर वेगानं जात असल्यास एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते, ट्रेनची लांबी काढा। आता लांबी म्हणजेच अंतर होय, इतक्या दोन गोष्टी कन्फर्म करून घ्या। लांबी म्हणजेच काय? लांबी म्हणजेच अंतर होय। आणि लांबी काढत असताना काय करायचं तुम्हाला? वेग गुणेला वेळ, वेग गुणेला वेळ गुणाकारात काय करावं लागेल? गुणाकारात 5/18 करावं लागेल। आता वेग किती आहे? वेग 40 किलोमीटर आहे, वेळ किती आहे? 18 सेकंद आहे। गुणाकारात काय करसाल? 5/18 करसाल, 18 18 कटले, 4 गुणाकारात 5 करसाल तर 4 5 20 होते आणि 10 जसाच्या तसा, ओके। तर हे 200 माझ्या विद्यार्थी मित्रांनो, जसंच्या तसं या प्रश्नाचं उत्तर राईट आलं, प्रत्येकाला समजलं का? यानंतर एक रेल्वे 42 किलोमीटर वेगानं एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी, लांबी म्हणजेच काय? अंतर म्हटलं तुम्हाला, लांबी म्हणजेच काय? अंतर म्हटलं तुम्हाला। तर 42 किलोमीटर वेगानं जात असल्यास एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर तुम्हाला ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर काढायचं आहे। आता अशा वेळेस आपल्याला सरळ वेग आहे, वेग किती आहे आपला? 42 आहे। वेळ किती लागून राहिला आपल्याला? वेळ लागून राहिला 30 सेकंद। बस आपल्याला काय निघणार? अंतर निघणार। आता 6 1 6, 6 3 18, 6 5 30, 3 1 3, 3 14 42 होते, 14 3 42। आता पहा, 5 5 किती? 5 5 25, 25 गुणाकारात 14, 25 गुणाकारात 14 करसाल तर किती? 14 5 70, 7 4 7, 14 2 28, 28 7 किती? 35। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 350 आलं। 350 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल। यानंतर एक वस्तू ग्राहकाला 400 रुपयाची वस्तू 350 रुपयाला भेटली तर तुम्हाला सूट काढायची आहे।
बऱ्याचदा एग्जाम मध्ये काय होते, शेकडा सूट विचारले जाते, आपण कन्फ्युजन होतो. तर इथं कधी कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्ष असू द्या. शेकडा सूट आणि डायरेक्टली सूट यामध्ये थोडा फरक असतो, कारण शेकडा सूटला एक स्टेप जास्त करावं लागते, ते म्हणजे 100 न शेकडा म्हणजे 100 होते, म्हणून 100 न त्याला आपल्याला गुणायचं असते. आता 400 रुपयाची वस्तू आहे आणि 350 मिळाली, 400 रुपयाची वस्तू 350 मिळाली, तर म्हणजे प्रत्यक्ष सूट किती झाली, 50 रुपये सूट झाली. बस इतकंच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. शेकडा सूट तुम्हाला विचारलं नाही. आता इथं विचारलं तुम्हाला या प्रश्नामध्ये शेकडा सूट, इथं काय करसाल थोडं पाहून घ्या. प्रश्न आहे 400 रुपयाची वस्तू 300 रुपयाला मिळाली तर शेकडा सूट किती म्हणते. म्हणजे 400ची वस्तू आहे 300ला मिळून राहिली, 400ची वस्तू आहे 300ला मिळून राहिली, म्हणजे प्रत्यक्ष सूट किती, प्रत्यक्ष 100 रुपये सूट. 100 गुणाकारात 100, 100 गुणाकारात 100, भागाकारात किती, भागाकारात 400 होईल. भागाकारात 400च का घेतले, 300 का नाही घेतले, कारण की 400 रुपयावर, 400 रुपये काय होय आपली, आपली खरेदी किंमत होय ना 400, आणि 300 रुपये काय होय आपली विक्री किंमत होय. तर खरेदी आणि नफा आणि तोटा नेहमी कोणत्या गोष्टीवर होतो, आपण जर पारलेला पोळा 5 रुपयाचा आणला, 5 रुपयाचा पुडा आणला आणि 6 रुपयाला विकला, तर म्हणजे तुमची 5 रुपये, तुमची 5 रुपये खरेदीची किंमत झाली आणि 6 रुपये तुमची विक्रीची किंमत झाली, म्हणजे तुम्ही 1 रुपया त्याच्यावर नफा कमावून राहिले. म्हणजे तुमचा नफा होऊन राहिला तो पहिल्या किमतीवर येऊन राहिला, म्हणून पहिली किंमत ही विद्यार्थी म्हणून खाली घ्यायची, कारण की 100 रुपये हा तुम्हाला नफा कशा वाटतो. पहा 400 रुपयाची वस्तू 300 रुपयाला मिळाली, म्हणजे प्रत्यक्ष 100 रुपये सूटमध्ये मिळाली. आता शेकडा हे 100 घेतले सूटवाले, मग हे 100 कुठचे होय, तर हे 100 कुठले असेल, तर हे 100 होय माझ्या विद्यार्थ्यांनो गुणाकारा 100, शेकडा म्हटलं म्हणून, शेकडा म्हणजेच किती, 100चे. ओके, आता 0000 कटला, 4 × 4 = 4, 25 = 100 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट असायला पाहिजे. प्रत्येकाला समजलं का? ओके, यानंतर 500ची वस्तू 300ला मिळाली, 500ची वस्तू 300ला मिळाली, 500ची वस्तू 300ला मिळाली. आता काय करताल, 200 × 100 करा, 200 × 100 भागाकारात किती, भागाकारात 500 होईल, भागाकारात 500 होईल. 0000 कट झाला, 5 × 5 = 5, 20 = 100, 20 × 2 करसाल तर किती होते रे, 40. या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल. ओके, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर IMP आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होमवर्क द्यायचं आहे. सेम प्रश्न होता, काहीच नाही, 1500 - 1500 आलं, 500 × 100 भागाकारात वस्तू 1500ची आहे, भागाकारात 1500 मिळू शकते, पॉईंटमध्ये उत्तर बनेल. यानंतर चक्रवाढ व्याजचा आपण प्रश्न इथे डिस्कस करतोय. दर साल दर शेकडा 20 दराने 4000 रुपयाचे 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज किती. आता तुम्हाला व्याज विचारलं कोणतं आहे, व्याज सिम्पल इंटरेस्ट नाही आहे, चक्रवाढ म्हणजे व्याजावर व्याज येत जाते. आता 400 रुपयाची वस्तू आहे, 4000 रुपयाची वस्तू आहे, किती टक्के दर आहे, 20% दर आहे. ट्रिक्स पा, 100 वर 20, 100 वर 20 करायचं. परत काय म्हणते, 2 वर्ष आहे म्हणून 2 × 120 भागाकारात 100 घ्यायचे. 3 वर्ष असतं तर 120 भागाकारात 100 3 घेतले असते. आता 0000 किती शून्य आहे, 4 शून्य आहेत, 1, 2, 3 आणि हे 4 शून्य कटले. 12 × 12 = 144 गुणाकारात 4, 4 × 16 = 6 हात चाला 1, 4 × 16 = 16, 1 × 17 = 7 हात चाला 1, 4 × 4 = 4, 4 × 5. आता मला सांगा, 1 शून्य उरला आहे ना, जसाच्या तसा हा शून्य देऊन द्या. 57 = 60 रुपये काय आली, 57 = 60 रुपये रास आली, याला काय म्हणतात, रास. आता रास मधून जर कधी आपण 4000 रुपये मुद्दल वजा केलं, 4000 रुपये आपण मुद्दल वजा केलं, तर 1760 रुपये काय उरेल, 1760 रुपये व्याज उरेल, 1760 रुपये काय उरेल, 1760 रुपये व्याज. तेच आपलं उत्तर आहे. प्रत्येकाला समजलं काय, एकदम सोपा प्रश्न. दशादशे दरसाल दरशेकडा 10 दरानं 5000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. सेम तुम्हाला उत्तर कसं द्यायचं आहे, होमवर्कमध्ये द्यायचं आहे. काय करसाल, 5000 जसेच्या तसे,
5,000 जशाच्या तसे 100/10 110, 100/10 110, परत 100/10 110। ओके, याचं उत्तर तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे। आता याचं सुद्धा उत्तर सेम तसंच आहे, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला होमवर्कमध्ये उत्तर आन्सर द्यायचं आहे, प्रत्येकाने कमेंट्स करायच्या। ओके, ह्यानंतर एका रकमेची 5 वर्षाची रास 2200 रुपये, एका रकमेची 5 वर्षाची रास 2200 रुपये, किती 2000 रुपये, आणि 3 वर्षाची रास 3 वर्षाची रास 1800 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आता 5 मधून 3 गेले, उरले किती? 5 मधून 3 गेले, 2 उरले, आणि 2000 मधून 2000 मधून 1800 गेले, उरले किती? विद्यार्थ्यांनो, 2000 मधून 1800 गेले, तर उरले किती? सरळ 200 उरले। म्हणजे 2 वर्षाचं व्याज किती रुपये आलं? 2 वर्षाचं व्याज 200 रुपये आलं। 2 वर्षाचं व्याज 200 रुपये आलं, तर एका वर्षाचं व्याज किती होईल? मग बे एक बे एक शून्य जसाच्या तसा, दुसरा शून्य सुद्धा जसाच्या तसा। एका वर्षाचं व्याज 100 रुपये आलं, एका वर्षाचे व्याज किती आले? एका वर्षाचे व्याज 100 आले। तर 3 वर्षाचं करा किंवा 5 वर्षाचं करा, आता 5 वर्षाचं माझा विद्यार्थी म्हणून आपण करसाल, तर एका वर्षाचे 100, तर 5 वर्षाचे किती? 500 नाही होणार काय? एका वर्षाचे 100, तर 5 वर्षाचे 500 रुपये व्याज आलं, 5 वर्षाचं 500 रुपये व्याज झालं, 2000 रुपये काय होती? रास होईल ना, आणि रासमधून जर कधी आपण व्याज वजा केली, म्हणजे 2000 मधून जर 2000 हे रास होय, रासमधून जर आपण व्याज वजा केलं, तर 1500 रुपये काय उरेल आपलं? 1500 रुपये मुद्दल उरेल। तुम्हाला विचारलं काय रक्कम कोणती? रक्कम म्हणजेच काय? मुद्दल विचारलं, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 होईल। ओके, प्रत्येकाला समजलं असेल अशी आशा करतो। विद्यार्थी मित्रांनो, माझी गणित बुद्धिमत्तेची बॅच आहे आपल्या प्रफुल पवार अकॅडमीला, तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। सर, मला गणित बुद्धिमत्तेची बॅच परचेस करायची आहे। आणि विद्यार्थ्यांनो, बॅच परचेस तुम्ही करू शकता, यामध्ये मी 109 सेशन घेतलेले आहेत गणित बुद्धिमत्तेचे। ओके, तर या 109 सेशनमध्ये तुम्हाला माझ्यासोबत विद्यार्थी म्हणून, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचा कम्प्लीट सिलॅबस अभ्यासक्रम मिळणार आहे, आणि याची फी फक्त 599 रुपये आहे। किती? 599 रुपये। या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता कुठल्याही पद्धतीच्या तुम्हाला अडचणी आल्या तर। ओके, नाहीतर सरळ प्रफुल पवार अकॅडमी प्ले स्टोअर ॲप डाउनलोड करून घ्या। ॲपची लिंक मी सर्वात वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो। त्याच व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्याला एक काळजीपूर्वक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सेशन पूर्ण पाहिजे आहेत, काही समजलं नाही तर मला सांगा, मी परत या गोष्टीवरती क्लास घेतो। ओके, पुढचा प्रश्न आपण पाहूया। दर साल दर शेकडा 3 दराने 4000 रुपयाचं 4 महिन्याचं सरळ व्याज किती? आता 4000 रुपयांचे 4000 रुपयांचे 3% दर आहे, आणि महिने किती आहे? महिने 4 आहेत। आता जसा महिन्याचा उल्लेख झाला तर भागाकारात नेहमी 12 घेत चला, भागाकारात 12 घेत चला, दिवसाचा उल्लेख झाला तर भागाकारात 365 घेत चला। आता भागाकारात नेहमी नित्यनियमान आपण काय करतो? मदकच करत असतो। मुद्दल गुणाकारात दर, गुणाकारात काळ, भागाकारात 100, भागाकारात 100। आता पहा, मुद्दल किती आहे? 4000 रुपये, दर किती आहे? 3, आणि किती वर्ष आहे? 4 वर्ष। आता 0000 कटला। ओके, 4 × 4 = 12, आणि 3 × 3 कटले, उरले किती? उरले फक्त 40, उरले फक्त 40, ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रत्येकाला समजलं काय? नक्की। यानंतर दर साल दर शेकडा 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती म्हणते? सरळ व्याज किती? आता सरळ व्याज जर तुम्हाला विचारलं असेल, तर काय करसाल विद्यार्थ्यांनो? काय करसाल? मुद्दल किती आहे? 500, दर किती आहे? 10%, किती वर्षासाठी आहे? 2 वर्षासाठी। भागाकारात काय करावं लागते आपल्याला? भागाकारात 100 करावं लागेल, 0000 कट झाला। ओके, 10 × 2 करसाल 20, 20 × 5 करसाल तर 20×5 = 100। या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल। ओके, तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। रास तुम्हाला विचारलेली आहे, मुद्दलामध्ये व्याज प्लस केलं तर रास निघत असते, इतकं लक्षात ठेवजा। आता पा,
चोवीसशे रुपयाची वस्तू पा, चोवीसशे रुपयाची एक वस्तू चोवीसशे रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला। एक वस्तू चोवीसशे रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला। आता चोवीसशे रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला म्हणजे चोवीसशे जी ही किंमत आहे, चोवीसशे जी ही किंमत आहे ती काय यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो, चोवीसशे ही किंमत 80% यायला पाहिजे। कारण की चोवीसशे रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला म्हणजे चोवीसशे ही किंमत 80% आहे। तर तुम्हाला काय म्हणते, 100% व्हॅल्यू तुम्हाला सांगायची आहे, 100% व्हॅल्यू तुम्हाला सांगायची असेल तिरकस गुणाकार करावा लागेल। चोवीसशे गुणाकारात 100, चोवीसशे गुणाकारात 100, भागाकारात किती, भागाकारात 80, ना 00 कट झाला, 8 × 1 = 8, 8 × 3 = 24 हा 0 जसा तसा, 100 × 30 म्हणजेच किती, 100 × 30 म्हणजेच किती, 3000 या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट आहे। मी काय केलं, 2400 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा झाला होता म्हणजे 100 मधून 20% तोटा झाला होता, 80% किंमत उरायला पाहिजे म्हणजे 2400 किंमत 80% आहे, तर 100% व्हॅल्यू माहीत करून घेतली। तर हे सुद्धा सेम उत्तर तसंच आहे, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, होमवर्कमध्ये द्यायचं आहे, सर्वांनी पाहून घ्या। विद्यार्थ्यांनो प्रफुल्ल पवार अकॅडमी नावाचा ॲप तुम्ही ओपन करून घ्या, तिथं तुम्हाला फ्रीवाले क्लासेससुद्धा अवेलेबल होऊन जाईल। त्या व्यतिरिक्त या प्रफुल्ल पवार अकॅडमी ॲपला गणित बुद्धिमत्ता, संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता, त्याचबरोबर मराठी व्याकरणसुद्धा बॅच आहे, तुम्ही जॉईन करू शकता आणि इतक्या कमी पैशामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच बॅच अवेलेबल करून देत नाही। मराठी व्याकरणाची 499 रुपयाची बॅच आहे आणि गणित बुद्धिमत्ताची दोन विषयाची बॅच गणित व बुद्धिमत्तेची ओनली 599 रुपयाला आहेत। तुम्हाला इतके रुपये तर कुठं टेस्ट सिरीजला आकारण्यात येतात, पण आपण संपूर्ण सिलेबस करून घेतो। ओके, तर पहा, यानंतर 20 वस्तूची विक्री किंमत 30 वस्तूच्या खरेदी किंमती इतकी आहे, तर शेकडा तुम्हाला नफा काढायचा आहे। आता पहा, 20 वस्तूची विक्री किंमत 30 वस्तूच्या खरेदी किमती इतकी आहे। आता 20 × 30 काय करसाल, आता जर कधी तुम्ही 30 मधून जर 20 वजा करून टाकले तर 10 उरले, 10 × काय करसाल 100 उरेल, 10 × काय करसाल 100। भागाकारात कोणती गोष्ट घेसाल, तर भागाकारात पहिली गोष्ट घ्या 20 घ्या, 00 00 कटलं बे 5 10 आणि 10 जसाच्या तसा 50% या प्रश्नाचं उत्तर अगदी राईट होईल। ओके, सेम असाच प्रश्न घेऊया, 400 वस्तूंची खरेदी किंमत 500 पुस्तकांच्या विक्री एवढी आहे। आता 400 याच्याच बरोबर किती, 500 म्हटलं तुम्हाला, 400 याच्या बरोबर किती म्हटलं, 500, तर वजा काय करसाल, याच्यातून वजाबाकी केली तर 100 जी आली, 100 × 100 भागाकारात किती, भागाकारात 400 होईल। ओके, 00 00 कट झाला, ओके, 4 × 4 = 4 25 100, 4 × 4 = 4 25 100, प्रत्येकाला समजलं का 25 उत्तर कसं आलं, तर नक्की प्रत्येकाला समजलं। मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला सर्वांना, माझ्या विद्यार्थी मंडळो, तुम्ही अंक गणित व बुद्धिमत्तेची बॅच जॉईन करून घ्या, प्रफुल्ल पवार अकॅडमी ॲप ओपन करून घ्या, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं गणित बुद्धिमत्ता संपूर्ण सिलेबस मी सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे, ट्रिक्सनं शिकवलेलं आहे, बेसिकपासून शिकवलेलं आहे, प्रत्येक प्रकरण शिकवलेलं आहे, आणि कुठल्याही पद्धतीची अडचणी असेल नक्की मला आपण शेअर करा, आपण त्या गोष्टीवरती आणखी व्हिडिओ बनवू आणि तुमच्या अडचणी दूर करू। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला, जय हिंद जय महाराष्ट्र।